विविध कला क्रीडा क्षेत्रात समृद्ध झालेला उरण तालुका म्हणजे कलाकारांची खान आहे असं प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उरण येथे केलं. उरण येथे आयोजित केलेल्या अग्रिकोळी कराडी महोत्सवाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. उरण येथील भागुबाई चांगू ठाकूर विद्यालयाच्या आवारात पार पडलेल्या या सोहळ्यास लोकनेते रामशेठ ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, नवी मुंबईचे नगरसेवक नामदेव भगत, भाजपाचे ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, गव्हांच्या सरपंच रत्नप्रभा घरत, उरणच्या उपनगराध्यक्ष सायली म्हात्रे, माजी नगराध्यक्ष रवी भोईर, उरणचे भाजपा शहराध्यक्ष कौशिक शहा, अग्रिकोळी कराडी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत घरत, कार्याध्यक्ष सीमा घरत, महोत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर घरत, सुरेश पाटील, मेघनाथ म्हात्रे यांच्यासह कार्यकारिणीतील अन्य पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या महोत्सवात अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांचं पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी मान्यवरांनी आपली मनोगत व्यक्त केली. खरं तर उरण महोत्सव दरवर्षी उरणकरांच्या साठी काहीतरी आगळं वेगळं घेऊन येत असतो आणि खऱ्या अर्थानं या उरण तालुक्यामध्ये मूळ राहत असलेला इथला आगरी कराडी कोळी समाजातला माणूस या परिसरातला या परिसरामध्ये त्यांची गेल्या अनेक वर्षापासून चालत आलेली संस्कृती याचा अभ्यास याची माहिती इथं नव्यानं येणाऱ्या माणसांना व्हावी इथल्या परिसरातल्या लोकांना व्हावी या दृष्टिकोनातून या महोत्सवाचं आयोजन गेली अनेक वर्ष होत आहे आणि या महोत्सवाच्या माध्यमातून नव्या नव्या कलाकारांना आपापली कला सादर करण्याची या मंचाच्या माध्यमातून संधी मिळते आणि म्हणून हा उत्सव अधिकाधिक लोकप्रिय होत जातोय. खरं तर उरण तालुका म्हटला की वेगवेगळ्या पद्धतीनं कलेची खाण कलाकारांची खाण म्हणजे उरण तालुका हे एक पक्कं चित्र रायगड जिल्ह्यामध्ये ठसलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये ते ठसलेलं आहे. तो वेगवेगळे कलावंत असू द्यात, पप्पन पाटील सारखा कलावंत असेल, उरण या ठिकाणी जिमखान्याच्या माध्यमातून घडलेले वेगवेगळ्या पद्धतीचे खेळाडू असू द्यात, मग त्याच्यामधून आपली नलिनी कदम नीलम कदम
नीलम कदम असू द्या, तिच्यासारखी खेळाडू असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या साठी जिथं जिथं कुठं स्पर्धा होतात त्या सर्व स्पर्धांमध्ये चिरनेरवरून आमच्या त्या सगळ्या भागातून जाणारे कमळ्या भगत याच्याबरोबरनं वेगवेगळ्या पद्धतीनं या सगळ्या परिसरामधून अनेक अशा पद्धतीचे छोट प्रत्येक गावामध्ये कुठलं गाव असं आहे की ज्या गावामध्ये नाटकं खरीखुरी ती होत नाहीत असं ना गावच आपल्याला सापडू शकत नाही. प्रत्येक गावामध्ये कलावंत आहेत. आणि कोकणाच्या विषयी म्हटलं जातं की कोकणामधले दशावतार हे खूप प्रसिद्ध आहेत, पण जितके कोकणामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा असू शकेल प्रामुख्यानं, रत्नागिरी असू शकेल, पण त्याचबरोबरीने रायगड जिल्हा आणि रायगड जिल्ह्यामधले उरण तालुक्यासारखा त्याच्यातला विशेषतः पूर्व भाग या सगळ्या भागामध्ये प्रत्येक गावागणिक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे कलावंत सापडतील. मला खरंच आनंद होत आहे की उरणसारख्या या शहरामध्ये उरण एसटीच्या जे आपलं मैदान आहे ते अपुरं पडतंय असं म्हणून गेली 6 वर्षे सतत अशा प्रकारचा हा महोत्सव भरवणारे चंद्रकांत घरत आणि त्यांच्या सहकार्याने आता एक मोठी जागा निवडली आणि त्याप्रमाणे इथं उरण तालुक्याच्या जवळजवळ मध्यावर अशा प्रकारे हा उरण महोत्सव सुरू केला. 6-7 वर्ष हे 7 वर्ष आहे दरवर्षी उरण महोत्सव भरवला जात आहे आणि अधिकाधिक खुलतोय. आपल्याला पाहायला मिळेल का कबड्डीचे सामने आम्ही त्याविषयी आलो होतो उद्घाटनाला पाहिलं, इतकी प्रचंड गर्दी आणि इतकं मोठ्या उत्साहामध्ये ते साजरे होत होते ते पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं हे सामने राज्यस्तरावरचे आहेत की काय अशा प्रकारचा भास होत होता. मी एकीकडं ज्यांनी आता ही बक्षिसं मिळवली ज्यांना गुणीजन म्हणून ज्यांचा विविध प्रकारे सत्कार केला जाणार आहे, गुणगौरव केला जाणार आहे, त्यांचं अभिनंदन मनापासून करतो आहे की तुम्ही तुमच्या कामामध्ये चांगलं प्रावीण्य दाखवल्या कारणानं आणि त्यामुळं एक विशिष्ट प्रकारचं ते ध्येय गाठल्यामुळं तुमचा इथं सत्कार होतो आहे. पण त्याच्याबरोबर जे हा सत्कार घडवून आणतायत त्यांचंही मला मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं. कारण शेवटी चाललंय चालू द्या आपल्याला काय अशा प्रकारचा विचार न करताना जे चांगलं चाललंय त्याला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे, त्याच्याकरता आपला हातभार लागावा अशा प्रकारची या सामाजिक संस्थेची बांधिलकी आहे. आणि त्या दृष्टीने हे युवक कार्यकर्ते मी नावं फक्त 4 तास घेतले पण त्याच्याबरोबर आणखीन बरेचसे कार्यकर्ते आहेत की ते अहो रात्र झटताना मी पाहतोय. तसं पाहिलं तर प्रत्येक गोष्टी आता खर्चिक झालेली आहे, प्रत्येक ठिकाणी पैसा लागतोय आणि हे कार्य करणारे जे आहेत काय फार मोठे श्रीमंत आहेत अशात भाग नाही, ते रामशेट नाहीत. लोक म्हणतात रामशेट जनाशेट ही दोन नावं सहज गत्ते घेतात की रामशेट जनाशेट काय त्यांना काय अशा प्रकारचं. पण हे सामाजिक संस्थेचे जे कार्यकर्ते आहेत हे ह्याच्याकडं त्याच्याकडं पण सर्वसाधारणतः प्रत्येक ठिकाणची कुठून मदत मिळेल आणि आमचा गाववाला आमचा उरणवाला कशा रीतीनं पुढे जाईल त्याला कशी संधी दिली जाईल यासाठी झटत आहेत.